आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. सुशिक्षित तरुणी एक सराईत चोर, गेले 3 मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत एका 12 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्याला अटक. आणि औरंगाबादच्या भांगसी माता परिसरातील शेततळ्यात बुडून 3 तरुणांचा मृत्यू. 2 दिवसांनी मृतदेह काढून सोपवले पोलिसांना. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार दुचाकीच्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस सतर्क होऊन तपास करत असता पोलिसांच्या DB पथकाने CCTV फुटेजच्या सहाय्याने एका 21 वर्षीय संशयास्पद तरुणीला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान तिने 3 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून ही तरुणी सुशिक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. एक 21 वर्षाची सुशिक्षित तरुणी एक सराईत दुचाकी चोर असू शकते का? तर हो, असू शकते. नागपुरातील सीताबर्डी मेट्रो स्टेशनमधून एक दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली असता पोलिसांना CCTV फुटेजच्या मदतीने एक तरुणी संशयास्पद आढळली. तिला ताब्यात घेतले असता तिच्या चौकशीच्या वेळी तिने आतापर्यंत 3 दुचाकी चोरल्याचे कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही तरुणी गाडी चोरून एका विशिष्ट जागेवर ठेवायची, मग 2-3 दिवसांनी ती गाडी तिथून न्यायची. आता ती या गाड्या कोणाला हस्तांतरित करत होती की विकायची, याचा तपास सुरू आहे. बर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वारंवार 2-व्हीलर चोरीच्या घटना घडत आहेत, त्याकरता आमचा स्क्वॉड आम्ही ॲक्टिव्ह केला होता. काल मेट्रो स्टेशन सीताबर्डी येथून एक 2-व्हीलर चोरीला गेली होती. त्या संदर्भात CCTV फुटेज आम्हाला मिळालं होतं. त्यामध्ये एका संशयित महिला दिसून येत होती. त्यानुसार बर्डी पोलीस स्टेशनच्या DB टीमने वर्कआउट करून त्याचप्रमाणे वॉच ठेवून सदर चोरीच्या केसमध्ये एका 21 वर्षाच्या मुलीला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली असता व CCTV फुटेज व्हेरीफाय केलं असता तीच मुलगी असल्याचे आढळून आले. त्यामुळं तिला मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. सदरची मुलगी जी आहे ती उच्च शिक्षित आहे, त्याचप्रमाणे वयाने 21 वर्षाची आहे. एवढी तरुण असून देखील ती वाहनांच्या चोऱ्या करत होती. तिच्याकडे एक डुप्लिकेट चावीही मिळून आलेली आहे. चौकशी अटक केल्यानंतर तिला चौकशी तिच्याकडे चालू आहे. आत्तापर्यंत जवळजवळ बर्डी पोलीस स्टेशनच्या आधीतून चोरून गेलेल्या 3 वाहनांचा आत्तापर्यंत तिने कबुली दिलेली आहे. परंतु आता रिमांड घेऊन त्यानंतर इतर बाकी चौकशी तपास चालू आहे. याच्यामध्ये शक्यता आहे, अजून तिचे कोणी साथीदार असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आम्ही तपास करीत आहोत. सदरची मुलगी ही वाहन चोरी करून दुसऱ्या ठिकाणी 1 किंवा 2 दिवस वाहन त्या ठिकाणी ठेवत असे आणि 2 दिवसानंतर येऊन ते वाहन घेऊन जात असे. आता ती कोणाला हँडओव्हर करत होती किंवा विकत होती याच्या बाबतीत तपास आमचा चालू आहे. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत एका 12 वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला कळमना पोलिसांनी अटक केली असून आरोपी आणि फिर्यादी दोघेही एकाच वस्तीत राहायचे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे यांनी दिली आहे. एका 12 वर्षीय चिमुकल्याला निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार चिमुकल्याच्या पालकांनी कळमना पोलीस ठाण्यात केली असता पोलिसांनी आरोपी आकाश उर्फ चामडा याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित मुलगा एकाच वस्तीत राहायचे. तसेच आरोपी हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात बरेच गुन्हे नोंदवले आहे. असे गुन्हे शहरात वारंवार घडत असल्याप्रकरणी यावेळी पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे यांनी पालकांना आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यायचे आवाहन केले आहे. आज दिनांक 21/2/2022 रोजी फिर्यादी यांनी त्यांचा पीडित 12 वर्षीय मुलगा याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणारा अक्षय उर्फ चामडा याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे की त्यांनी त्याच्या पीडित मुलाला एका निर्जन स्थळी नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करून त्याला मारले. याबाबत सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याबाबत पुढील कारवाई करणे सुरू आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच वस्तीतील राहणारे आहेत.
आणि हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे। यावर आधीही पोलीस स्टेशन कळमना येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। आताची जी सिच्युएशन आहे ती एकदम गंभीर होत चाललेली आहे। लहान मुलांना कडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचं आहे। मुलं कुणासोबत कुठे जातात, काय करतात, याबाबत जर आईवडिलांनी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर हे अशा प्रकारचे गुन्हे आपल्याला टाळता येतात आणि मुलांचं रक्षण करता येईल। औरंगाबाद शहरानजिक धरणपूर गावाच्या भांगसी माता गडजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रोजी उघडकीस आली आहे। दौलताबाद पोलिसांनी अग्निशामक विभागाला सदर घटनेची माहिती दिली असून अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी आरती सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्यातून शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदरील घटनेत मयत सिराज संजय पवार वय 16 वर्ष, प्रतीक आनंद भुसे वय 16 वर्ष, तिरुपती मारुती कांदळकर वय 16 वर्ष, सर्व राहणार सारा संगम बजाजनगर या तिघांचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। तर हे तरुण 20 फेब्रुवारी रोजी पाण्यात बुडाले होते, ज्यांना आज 22 फेब्रुवारी रोजी शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले। आज 300 फूट टॉवरवर आपल्या विविध मागण्यांसाठी चढलेल्या युवकाने आंदोलन मागे घेत अखेर जमिनीवर पाऊल ठेवले आहे। तसेच जोपर्यंत आमची समस्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत आमचे संघर्ष सुरूच राहतील अशी प्रतिक्रिया सोनाजी पिसाळ या तरुणाने व्यक्त केली आहे। धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारंवार निवेदने देऊन सुद्धा शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज सकाळी 7 वाजल्यापासून 22 वर्षीय सोनाजी पिसाळ हा तरुण BSNL कार्यालयाच्या आवारातील 300 फूट टॉवरवर चढून त्याने आंदोलनाला सुरुवात केली होती। जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणाने घेतला होता। तब्बल 6 तासांनी त्या युवकाने खाली उतरून आपली प्रतिक्रिया दिली। तो म्हणाला की धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी घेऊन मी टॉवरवर चढलो होतो। समाजाला आरक्षणसह मेंढपाळांवर वन विभागाने दाखल केलेले खोटे गुन्हे खारिज करावेत, चराई क्षेत्र खुले करावे या प्रमुख मागण्या आहे। तसेच या संदर्भात मला आमदार गोपीचंद पडळकर यांनी टॉवरवरून खाली उतरण्याचीही विनंती केली आहे। मी धनगर समाजाकडून चाललेलो होतो, बरेच 2-1 वर्ष झाले आम्ही निवेदन देतोय, पत्र देतोय, परंतु कोणी काय ऐकत नाही। मी याच्याकरता चाललेलो होतो, बरेचसे जे काही मेनपणावर आणणे होता, कुठं गोळीबार होते, कुठं कोणी पण त्रास देऊन चालले जाते, याच्यावरती कोणी काही तोडगा काढत नाही, काही बोलत नाही, याच्याकरता मी चाललेलो होतो। आणि हे जोपर्यंत हे होत नाही, आटोक्यात येत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू, अशी आमची मागणी। कोणी शब्द दिला का खाली उतरण्यासाठी? हो, गोपीचंद परळकर आमदार गोपीचंद परळकर यांनी दिला। आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी काय बोलणं झालं? यांच्याशी बोलणं झालं, ते म्हणत आपण 2-4 दिवसात येऊ, तिथून चर्चा वगैरे करू, काही बसू बोलू आणि त्याचा तोडगा काढू। नेमक्या प्रमुख मागण्या काय तुमच्या? कलेक्टर साहेबांचा फोन वगैरे आला होता, SP वगैरे यांचे फोन आले, बोललो त्यांचे, ते म्हणत आपण संध्याकाळी 4:30-4 दरम्यान बसू आणि मीटिंग बोलू, त्यात प्रश्न मांडू, एवढं जाणार असे संपर्क। आणि संजीव होतं पण फोन आलेला, ते मला घेऊन गेले तुम्ही, आता ते त्यांना भेटायला चालू आहे। काय धनगर समाजाला आरक्षण त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबरोबर विरोध आणि बरेचसे म्हणजे जे काही गुन्हे ते झालेले धनगर समाजावर तात्काळ मागे घ्यावे। मेंढपाळांना चराई करतात 500 आणि बरेचसे जे काही तपलीक आहे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यापासून याच्यापासून ही तपलीक होऊ नये म्हणून याच्याकरता मी कठोर निर्णय उचलला होता। डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या ठाकुरली उड्डाण पुलावर वारंवार खड्डे पडत असल्याने या पुलाची दुरुस्ती मॅस्टिक ॲसफॉल्ट पद्धतीने केली जाणार आहे। या कामासाठी हे पूल वाहतुकीसाठी 2 दिवस बंद ठेवले जाणार असून सोमवार 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 ते मंगळवार 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। यामुळे वाहन चालकांनी डोंबिवली पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी कोपर पुलाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे। ठाकुरली पूर्व पश्चिम इथे जो पूल आहे तो मास्टिक अस्फाल्टचा थर देण्यासाठी आपण 2 दिवसासाठी सदर पूल बंद करण्यात आलेला आहे। नागरिकांना मी नम्र विनंती करते की आपण पर्यायी कोपर पुलाचा वापर करावा। सध्या 2 दिवसासाठी आपण हा पूल मास्टिकचा थर टाकण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर,
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत आहे। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांचे काल नागपुरात आगमन झाले होते। याच दरम्यान त्यांनी विदर्भात शिवसेना मजबूत करण्याबाबत चर्चा केली। नेहमी आपल्या विधानांनी चर्चेत राहणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल नागपुरात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली आणि नागपूर पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली। तसेच शिवसेनेच्या पिकट परिस्थितीवर माध्यमांनी त्यांना विचारले असता विदर्भात आपण आता शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर भर देत आहोत, तसेच या विषयावर वरिष्ठांशी चर्चाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। बघा, त्यांनी आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारे आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज नाही। बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत मी या पक्षाच्या मुख्य प्रवाह ठाकरे परिवाराबरोबर, त्यांनी आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही। त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, त्यांचाच पक्ष कणाकणानं रोज झिजतो आणि संपतो आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो। पोलीस आयुक्तांची भेट घेतली, नागपूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली, काय आणि दवंगा संदर्भात माहिती येत नाही बोललं जातं। सदिच्छा भेट हे अधिकारी आमच्या मुंबईतसुद्धा काम करत, त्यांच्यामध्ये फार काही गोष्टी व्यक्तिगतरित्या भेटतो। तुम्ही ज्यांची नावं घेतली त्याच्यासाठी मला कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याची गरज नाही। सगळं काही आहे आणि शक्यतो नागपुरात येऊनच मी त्या सगळ्या विषयावर बोलेन लवकरच। धन्यवाद। नक्कीच नागपूर बदललं आहे। मी नागपूरला 2 वर्षांनी आलो, मला वाटतं मागच्या अधिवेशनात मी जे पहिलं अधिवेशन झालं मुख्यमंत्र्यांचं तेव्हा मी त्यांच्याबरोबर आलो होतो। नंतर कोविड काळामध्ये येऊ शकलो नाही, काही बंधनं होती, पण आता मी हळूहळू नागपूरला येणं सुरू करतो आहे। निवडणुका वगैरे आहेतच, पण संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेचं नागपूर विदर्भ नागपुरात माझा तळ असेल। संजय राऊतांसारखे किती आले आणि किती गेले यांच्यासारख्यांमुळे भाजपला फरक पडत नाही, असे खडे बोल आमदार कृष्ण खोपडे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना केले। संजय राऊत आणि बेधडक विधान यांचं जणू समीकरणच तयार झाले आहे। संजय राऊत नागपुरात आले आणि आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचा समाचार घेतला, त्यावर आता आमदार कृष्णा खोपडे यांनी असे कितीतरी संजय राऊत आले आणि गेले असे वक्तव्य करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। मनपा निवडणुकीचे आतापर्यंतचे निकाल सांगत शिवसेना विदर्भात काय आहे याची जाणीव आपल्या वक्तव्यातून खोपडे यांनी करून दिली। संजय राऊतांनी भाजपच्या भरोश्यावर विदर्भामध्ये निवडून येणाऱ्यांनी शान पण जास्त सांगू नये,
विदर्भाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेने भाजपसोबत युती केली त्यावेळेस त्यांची संख्या वाढली आणि ज्यावेळेस त्यांनी स्वतंत्ररित्या लढलं त्यावेळेस ते नेस्तनाबूत झालं, नेस्तनाबूत झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याशी त्यांनी खाजू नये. विदर्भामध्ये अगर त्यांना पक्ष वाढवायचा तर स्वखुशीने त्यांनी पक्ष वाढवावा, परंतु भाजपला चुनौती देण्याचं काम त्यांनी करू नये. नागपूर महानगरपालिकेमध्ये जेव्हा जेव्हा भाजपसोबत त्यांची युती झाली, सेनेची युती झाली, तेव्हा त्यांची संख्या नगरसेवकाची वाढली आणि जेव्हा भाजपच्या विरोधामध्ये लढले तर दोनपेक्षा एकही नगरसेवक जास्तीचा वाढला नाही. आणि म्हणून संजय राऊतांनी भाजपला चुनौती देऊ नये असे संजय राऊत काही येऊन गेले आणि काही नागपूरच्या आणि विदर्भाच्या जनतेने पाहिले. तुम्ही निश्चित स्वरूपात स्वतंत्र लढा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या लंगडी तलवारावर लंगडी काठ्यावर घेऊन काठा आपण चालत आहे. हे शिवसेना आता डुबण्याच्या मार्गावर आहे असं संजय राऊत यांनी शांतपणान विदर्भाच्या जनतेला शिकवू नये ही त्यांची विनंती आहे. कामठी जुनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर कामठी मार्गावरील संजीवनी मंगल कार्यालय येथे होत असलेल्या विवाह समारंभात सोन्याच्या दागिन्यावर हात साफ करणाऱ्या 4 सराईत महिला चोरांना कामठी जुनी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार रेखा कापसे आपल्या संबंधिताच्या लग्नात गेले असता तिथे काही महिलांनी रेखा कापसेंच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने कापण्याचा प्रयत्न केला असता रेखा यांना त्वरित लक्षात आल्यामुळं त्यांनी आरडाओरड केल्याने महिला चोरांचा डाव फसला आणि गोळा झालेल्या लोकांनी त्यांना पकडून कामठी पोलिसांच्या ताब्यात दिले. ताब्यात घेण्यात आलेल्या 4 महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत. सभागृहामध्ये गेली होती आणि नंतर पाणी प्यायला गेली तर त्या बाया म्हणजे होत्या ते मला दिसल्या, पण मी अशी ग्लास घेत होती तर त्या बाया म्हणजे नळ कमी जास्त करत होत्या, पण मला एकदम भात झाला, एकदम हे तुटलं तर इथं भात झाला. तशीच मी अशी गेली, मी त्या बायांना ओढकून घेतलं तर त्या बाया एकदम पळायला लागल्या, तर त्या एकदम संजीवनी लांच्या बाहेर पडून गेल्या होत्या त्या. तर तशीच मी आरडाओरड केली तर तिचं जे भांडे घासणारी पोरगी आहे ते आतमधली ती धावली आणि मग वॉचमॅन लोक ते धावले आणि मग काही लोक धावले आणि त्यांनी रोडावरून छान खूप दुरून त्यांना एकदम गोळा गेला की त्यांना म्हटलं त्या एकदम घाबरून गेलं होतं. त्यांना मग पकडून आणलं आणि ऑफिसमध्ये बसवलं. जेव्हा त्यांची इंटरव्ह्यू म्हणजे असं बोलण्यात घेतात त्या म्हणजे वेगळं सगळ्यांनी बरोबर सांगितले त्यांचे नावं, म्हणजे तेच निघले जे म्हणजे गारवडी लोक आहेत ना तेच निघले, त्यांचे लोंडे पात्रे हे आणि बरोबर यवतमाळचे तिकडले बरोबर निघले. आणि मग तेवढ्यातच मग पोलिसांनी त्यांना संजीव लीलांच्या त्या ऑफिस बाईंनी म्हणजे फोन केला, पोलीस लोक आले आणि त्यांना जसं पुसापुनव केल्यावर काय काय त्यांचं खोटं निघलं आणि त्यांच्यानंतर पोलीस लोकांनी त्यांचं डबल नाव घेण्यात आलं, काय त्याच्यानंतर ओळखायलेच आले ते म्हणजे गळ्यातला तर त्यांनी हात लावतात हे तर म्हणजे स्पर्श होतच नाही. जेव्हा ते तुटलं ना आणि म्हणजे असं झालं तुम्ही अशी पाहिलं तर त्या बायांना मी ओढकून घेतलं होतं. मंगळसूत्र आहे माझं तर एक चेन तुटली, एकच तोडली आहे आणि दुसरी तुटाचीच होती, म्हणजे एक तोडली तर ते मला स्पर्शच झाला तसा, तर तसंच मी हे केलं तर त्या एकदम म्हणजे गिलासा टाकून त्या पळायलाच लागल्या. क्षयरोग निर्मूलनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त कार्यक्रम आहे आणि आम्हाला शासकीय यंत्रणेकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी COVID-19 लढा दिला त्याच पद्धतीने क्षयरोग निर्मूलनाचे काम यशस्वीरित्या पार पाडतील असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद महानगरपालिका यांचे कैलाशनगर येथील शहर क्षयरोग केंद्र कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केले. क्षयरोग रुग्णांचे उपचार व त्यांना देण्यात येणारी सवलतींची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ते म्हणाले. टीबी रुग्णांना मोफत उपचार, मोफत चाचण्या आणि पोषण आहारासाठी देण्यात येणारी रक्कम अशा सवलतींची जास्तीत जास्त जनजागृती करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. ज्या पद्धतीने कोविड रुग्णांचे उपचार करण्यात येते त्याच पद्धतीने टीबी रुग्णांचे उपचार करावे लागते. रुग्णांसोबत राहणारे नातेवाईक यांची देखील चाचण्या करावी लागते. याबाबत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांनी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो त्या पद्धतीनं खरोखर जर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, जसा कोविड पसरू द्यायचा नाही तसं क्षयरोग पसरू दिला नाही तर खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये काम होऊ शकणार. तर या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या आहेत. हे कार्यालय त्यासाठी आहे आणि मला विश्वास आहे की आपला ही संख्या वाढू नये या संदर्भात काम होईल. ज्यांना झाला जरी टीबी तरी सुद्धा तो लवकर दुरुस्त होईल त्या संदर्भातलं काम प्रभावीपणे व्हावं
अशा पद्धतीची अपेक्षा मी आरोग्य मंत्री यांना त्यांनी व्यक्त करतो आणि आमचा आरोग्य विभाग हा निश्चित प्रकारे या सगळ्या कामात कटिबद्ध राहील हा विश्वास सुद्धा औरंगाबाद शहरवासियांना आणि जिल्हावासियांना या ठिकाणी देऊ इच्छितो. तसेच आता राज्यभरात 1000 ते 1500 लोक संक्रमित होत असून असं म्हणायला हरकत नाही की तिसरी लाट जवळपास संपत आली आहे. ही खूप समाधानाची बाब असून या यशाचे श्रेय लसीकरणाला जाते असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले. मला सांगितलं पाहिजे की कोविडच्या बाबतीत आता राज्यभरामध्ये 1000, 1200, 1500 पेशंट येत आहेत जे तिसऱ्या वेव मध्ये 48,000 पीक लोडला मी पाहिले. त्यामुळे 48,000 आणि आता 1000-1500 याचा अर्थ तिसरी लाट आपली जवळजवळ आता फ्लॅट झालेली किंवा फ्लॅट होत आहे. आणि त्यामुळं ती जमेची बाजू आहे ती खूप चांगली समाधानाची बाजू. आज जे काही आपल्याला यश मिळतंय त्याला वॅक्सिनेशनला फार महत्व दिलं पाहिजे आणि या निमित्ताने इथं ॲडिशनल कलेक्टर आहेत, आमचं आरोग्य विभागाची सगळी टीम आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनीच मिळून एक चांगलं काम, महानगरपालिका सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलं आणि त्यामुळं 80-85% दरम्यान आपलं या ठिकाणचं सुद्धा फर्स्ट डोस झालेला आहे. तरी सुद्धा मला वाटतं अजून सेकंड डोस होणं बाकी आहे, जरा त्याच्यात टक्केवारी कमी आहे. 15 ते 18 वयोगटातली टक्केवारी आपल्याला वाढवायची आहे. काम मोठंच आहे, काम करत राहायला पाहिजे, मिशन मोडवर काम केलं पाहिजे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अविश्रांत काम करणं हाच या कोरोनाच्या संदर्भातला आणि वॅक्सिनेशनच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय असणार आहे. त्यामध्ये काम करत राहूया, त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. ते काम निश्चित प्रकारे आपण सगळे एकत्रितपणे काम करू हा विश्वास सुद्धा मला या निमित्ताने द्यायचा. नागपूरच्या कामठी रोड येथील दिल्ली पब्लिक स्कूल तर्फे आज सोमवारपासून 16 वर्षाखालील मुलांसाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन विदर्भ क्रिकेट संघाचे बाबूराव यादव यांच्या हस्ते सोमवारी सकाळी करण्यात आले. स्पर्धा शाळेच्या प्रांगणात होत असून 27 फेब्रुवारीला अंतिम सामने खेळले जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 8 शालेय विद्यार्थी या सामन्यात सहभागी होणार असून दिल्ली पब्लिक स्कूल, ED5 स्कूल, साऊथ पॉइंट स्कूल, सांदीपणी स्कूल, भवन्स, श्रीनिवास पब्लिक स्कूल, GH रायसोनी, CPS काटोल रोड स्कूल स्पर्धेत भाग घेणाऱ्या शाळा आहे. तर या स्पर्धेत पहिला सामना दिल्ली पब्लिक स्कूल व ED5 स्कूल सोबत खेळण्यात आला. तर क्रिकेट स्पर्धा पाहण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये उत्सव दिसून आला. ये इंटर स्कूल टूर्नामेंट है जिसमें हमारी टीम को मिला के 8 टीम्स हैं और उसमें बहुत अच्छे सारे जो स्कूल्स हैं उन्होंने इस कोविड टाइम पे हमारे को हेल्प करी और भेजा, इसके लिए हम बहुत ज़्यादा आभारी हैं. ये प्रेसिडेंट्स कप है, ये हमारी प्रेसिडेंट और प्रो वाइस चेयरपर्सन मिस तुलिका केडिया ने शुरुआत की. उन्होंने कहा कि बच्चों का जो मनोबल है वो बढ़े. कोविड के बाद बच्चे अंदर हीन भावना से ग्रस्त हो रहे थे तो उनको लगा कि कुछ प्लेटफॉर्म दिया जाए जिससे कि बच्चे आएँ, मिलें और उनका जो सोशल स्किल्स है वो बढ़े. क्योंकि आजकल हम देख रहे हैं स्कूल में भी क्या हो रहा है कि बच्चे अपने में सीमित रह गए हैं, उनकी फ्रेंडशिप सब कुछ टूट गई है. तो दिस इज़ और NEP जो है अपना नया वो भी ये कह रहा है कि स्पोर्ट्स को हमको तवज्जो देनी चाहिए. इसलिए हमारी प्रेसिडेंट मिसेस तुलिका केडिया जो आज बहुत व्यस्त थी इसलिए आ नहीं सकी तो उन्होंने ये प्रेसिडेंट्स कप रखवाया. ये ED5 और हमारी स्कूल DPS कामठी रोड नागपुर के बीच हो रहा है और फाइनल ये चलेंगे 6 दिन तक और 27 जो कि संडे है उस दिन इसका समापन होगा एंड वी विल हैव द फाइनल डिस्ट्रीब्यूशन ऑफ द वी हैव अ रोलिंग प्रेजिडेंट्स रोलिंग ट्रॉफी एंड द बेस्ट प्लेयर्स ट्रॉफी. अरण्या केडिया सर जो कि हमारे लाइफ मेंबर हैं हमारे मैनेजमेंट ग्रुप के, उनकी तरफ से दी गई है जो बेस्ट प्लेयर को दी जाएगी और जो रोलिंग ट्रॉफी है प्रेजिडेंट्स कप वो यहाँ पे पड़े हुए हैं आप देखेंगे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.